आणि आत्ता माननीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील महायुती संवेदनशील आहे. सकाळ मराठा आरक्षण माननीय देवेंद्रजी मध्यस्थांना दिलं हायकोर्टात ठीक होते, पण माननीय उद्धवजींनी मराठा आरक्षण टिकवलं नाही. माननीय शरद पवार साहेब नेहमीच मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिले. आदरणीय श्रीमती शालिनीताई पाटील यांनी एक लेखी पत्र मराठा आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये लिहिल्यानंतर त्यांना पक्षातून बाहेर करण्याचं काम सुद्धा हे माननीय शरद पवार साहेबांनी केलं. शरद पवार साहेबांची व्हिडिओ आहे की आरक्षणाची गरज नाही. आणि म्हणून मी मराठा समाजातील तमाम बंधू भगिनींना आवाहनही करेन, आग्रह करेन की तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या. तुमच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले सर्व शिवभक्त मुख्यमंत्री असतील, शिवभक्त उपमुख्यमंत्री असतील आणि सर्व महायुतीचे आमदार खासदार तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे. शरद पवार साहेबांना कधीतरी एका भूमिका विचारा की तुम्ही जी मागणी करत आहात ती लेखी त्यांच्याकडून लिहून घ्या शरद पवार साहेबांकडून की ही मागणी आम्हाला मान्य आहे आणि मग आम्हाला काय विरोध करायचा. संजय राऊत म्हणाले की भाजपामध्येच फडणवीसांचे पाय कापून मुख्यमंत्री होऊन पाय